श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहला। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री माता पितृभ्यां नमः। ओम नमो जी हेरंब मूर्ति वक्रतुंडा गणाधिपति विद्यार्णवा कला संपत्ति भक्त संकटवारी गजानन सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझा वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्चल निरंजन निर्विकार परी भक्तरज्जु बंधनाधार प्रेमे संभवोनी मूर्ति साकार आम्हा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिणी मंडिता ग्रंथादरा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम रसना रस सेविका अगा अर्थलिंग प्रकरण ह्रस्व दीर्घ श्रृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस रस ग्रंथामाजी आदरीका हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णना आहे सहज परी कृपा करोनी सकळा भोज विकळ आपदा हरी आता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ति मंगलारंभी मंगलाकृति आरंभी स्तुति प्रार्थितो तरी सरस्वती कळामांडुस सवे घेऊनी वहन हंस या संतांगणी येऊनी सभेस विराजावे महाराजा जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी येऊनी घेई महाराजा जीचे निकृपे वाकुडे दृष्टी वाचस्पतीचा मिरवती कोटी ती मायतु सवे गोरटी घेऊनी येई महाराजा असो ऐसे पाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहून ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी ओपिजे सकळ सिद्धी पूर्णपणा पावोत ऐशा विनीत वचना वरद मौळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञान मिरविले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धि पावेल काव्य महिमा ऐसे बोलोनी सुशील धामा रसने स्थापिली सरस्वती या उपरी नमितो श्री गुरुराज जो अज्ञान तमी सविता विराजे जो मोक्ष पदाते वरवूनी काज साधकाते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजोगोनी बैसला मम पृष्ठी लेखनी कवळोनी कर संपुटी ग्रंथालागी आदरी तसे वरद हस्ते स्पर्शोनी मौळी फेडिली सकळ अज्ञान काजळी या परीतया बद्धांजुळी अनन्य भावे नमितोमी जो नरहरी वंशी विजयध्वज धुंडिराज नाम तयाचे साज तो ही पृष्ठी बैसोनी सहज ग्रंथालागी आदरी तसे आता नमो ज्ञानशक्ती जी सत्तामयी चिद्भगवती अनन्य भावे चरणान्वरती भाळतीचिये अर्पोनिया या परी नमितो श्रोते संत की तुमचा गृहीचा मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरसनितांत प्रेम भरित दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती
तुम्हा वर्णावया अबुध शक्ति मजमाजी केवी मिरवेल। परे धन्य तुम्ही भक्तिवाड़े स्वीकारिता बोल बोबड़े जड़ बाळा उभवो निकोड़े जगा माजी मिरविता। की पहा जैसे काचमण्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेनेच शब्दे लाज सोमास वरवूनी बुंदा ढाळी तसे। तेवी तुमचा शरणागत नरहरी मालू धुंडी सुत तस्मात महंत श्रोते संत करासरते आपणा तरी। यापरी पूर्वी कथा सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आता ही ओपूनी वरद हस्त भक्तिसार वदवाहा। जे संत झाले जगद्विख्यात तयांचे माहात्म्य वदविले समस्त परी सारा सार कथा त्यात उरल्या असती महाराज। जया संतांच्या पायीरत गुरुमूर्ती प्रतापवंत की जानी सांप्रदाय जगद्विख्यात जगामाजी स्थापिले। तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी स्वीकारावया अवधान द्यावे श्रोती असो कली प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी। उद्धवासी बैसवोनी सन्निध कनकासनी यादव वृंद तवते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके। कवि प्रथम हरि दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थतो। पंचम महाराज पिप्पलायन सहावा अविरहोत्र नारायण सातवा द्रुमिल आठवा चमस जाण करभाजन नववा तो। ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजा सहज रमापतीचे पाचारण चोज दृश्य झाले धवळारी। हरिने पाहताची नारायण सोडिता जाहला सिंहासन परमगौरविले आलिंगून कनकासनी बैसविले। सकल वैभव भूषणाकार मेळवोनी सकल अर्चा संभार सारिता झाला सपरिकर षोडशोपचारे पूजेसी। हरिचा गौरव पाहोन बोलते झाले नारायण कवण अर्थी पाचारण आम्हासी केले श्रीरंगा। हरि म्हणे जी महाराजा की मनी काम वेधला माझा कलीत अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे। जसे समुच्चये एकमेळी राजहंस जाती उदधिजळी तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी। येरू म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवणे स्थाना कवण नामी कवण लक्षणा जगामाजी मिरवावे। यावरी बोले द्वारकाधीश कविनारायण जो का प्रत्यक्ष तेणे मच्छिंद्र होवुनी दक्ष जगामाजी मिरवावे। यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होवुनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगामाजी मिरविजे। यापरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम तयाचा शिष्य भक्तिद्रुम प्रबुद्ध नामे कनिफा। यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजे जगी चरपट नाम अविरहोत्र जो योगद्रुम मिरविजे जगी नामे नागेश। यापरी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरविजे भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरविजे। नववा तो करभाजन तो गहिनी ऐसे मिरविजे नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे। म्हणाल एकटपणी वास करणे सांगता आम्ही कलीस तरी तुम्हा सवे अवतारास बहुतयेतील महाराजा। प्रत्यक्ष कवी वाल्मीक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज तो ब्रह्मभास
कबीर भक्त होईल तो। या परी जो व्यास मुनि तो जयदेव होईल महाप्राज्ञी, आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो। भक्ति प्रौढ़ी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत, प्रत्यक्ष जो बलराम भ्रात पुंडलीक होईल तो। मी ही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरविन, आणि धवलारी जो पंचानन निवृत्तिनाथ होईल की। आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वनामी मिरवील सोपान, जी योगमाया मानसमोहन मुक्ताबाई विराजेल। या परी प्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त, आणि कुब्जा दासी माते रमत जनी जनात होईल की। असो ऐसे समुचये करोन कलित वाढवावे भक्ति महात्म्य जाण, मग अवश्य म्हणोनी नारायण पुढे बोलत प्रश्नाते। म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती, परीकवण स्थानी केऊते युक्ती व्यक्त होणे ते सांगा। यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण, पूर्वीच कथिले पराशर नंदने महामुनी व्यासतो। अगा पूर्वी 88,000 ऋषी निर्माण झाले विधिवीर्यासी, ते वीर्य चुकोनी ठाया ठायासी आपाप काही उरले असे। ते जीवदशे वाचोनी सत्य महाराजा न पावे उदय, तरी ते ठाई ठाई केऊते वीर्य त्याचे ठाय ऐकावे। उपरिचर वसु यानी असता वीर्य गळले उर्वशी पाहता, ते शरस्तंबी द्रोणी द्रवता आदळता झाले त्रिभाग। यमुनेत वीर्य बिंदु द्रोणा काठी पडताची झाले विभाग, शेवटी दोन भाग द्रोणा पोटी एक जळी पडियेला। असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तत्काळ द्रोणकूपी जन्मला, परीजळात जो भाग पडिला तो ग्रासिला मत्स्याने। तरी ते मत्स्युदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे, परी जीवदशे विणगर्भवंशोदय होत नाही महाराजा। तरी प्राज्ञिक कवि नारायण तेणे मत्स्युदरी जन्म घेणे, मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा। यापरी शिव कामावरी कोपोन तृतीय नेत्रीचा काढोनी अग्न, महास्मर केला भस्मतेणे ऐसे ग्रंथ बोलती। परी तो काम द्विमूर्धनी बैसला आहे वीर्य प्राशन करोनी, तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरवेल। या परी कुरुवंशी जनमे जये नागसत्री आवाहन केले आहे, तया वंशी महान पाहे बृहद्रथ राणा मिरवेल। तो महीलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडिल द्विमूर्धन, यज्ञकुंडी देदीप्यमान जालिंदरे जन्मावे। या परी ब्रह्मवीर्य सहस्रेशी ऋषि निर्मिले सहस्र 88, तेव्हा वीर्य रेवा तीरासी रेवे माजी पडियेले। ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवा तीरासी, तेथे व्यापूनी जीवदशेसी देहालागी मिरवावे। तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्ध मिरविजे नामाने, रेवा रेवेत झाला जन्म म्हणोनी नाम हे त्याचे। तेची वेळी आणि करेत सर्पिणी मौळी अकस्मात, पडता प्राशिले तिने नेमस्त भक्ष म्हणोनी जाणपा। ते जनमेजयाचे नागसत्रात नाग आहुती विप्रदेत, तये वेळी आस्तिके निश्चित सर्पिणी ते लपविले। ब्रह्मवीर्य उदरात अंडजा शुक्तिरत्नयुक्त, पुढे होईल महानाथ भविष्य जाणोनी आच्छादी।
महातरुचा पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञकर्षीश्वरी नवमासलोटले असोत्या अंडजा शुक्तिका युक्त जीवदशा सकल होवनी मुक्त तरी अविरहोत्र नारायण तेथ संचरिजे महाराजा वीर्य अंडज पात्र सांडोनी गेली आहे तक्षक नंदिनी तो वडाचा पोखरस्थानी अद्यापि आहे महाराजा तरी तेथे अविरहोत्र प्रवेश करिता सत्पात्र वट सिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे या परी मित्र रेत मंत्र संपत्ति कुपे कुरवाळील मच्छिंद्र जती ती वरद हस्ताची उकरडा विभूति साचोकार मिरवेल ते मंत्र प्रतापे सूर्य वीर्य सविता राज सांडिता होय परी ते भविष्य कारणी उकरडामय वरद भस्म मिरवेल तेथे हरिजो नारायण शीघ्र संचारो नि दीक्षा कारण गोरक्ष ऐसे प्रतिष्ठा नामाने जगामाजी मिरवावे या परी मृडानी कारणी सुरवर आलिया दक्ष सदनी ते कमलोद्भव पाक शासनी समारंभे पातले परी दक्षात्मजेची रूपरहाटी नेत्र कटाक्ष पाहता परमेष्ठी तेणे धडाडोनी काम पाठी इंद्रियद्वारा द्रवलातो परी तो चतुराननी बैसला होता सभास्थानी कामद्रवता इंद्रियवदनी परमचित्ती लाजलातो मगरगडोनी चरणटाचे छिन्नत्व केले रेताचे ते एक आगळे साठ सहस्रांचे रेत भाग वहियेले ते साठ सहस्र रेत प्रमाणासी जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषींसी झाले परी एक भागासी वीर्य आहे तैसेच ते लज्जायुक्त होऊनी केरासह सांडिले भागीरथी जीवनी तया तूनी एक भाग जाऊनी कुशबेटी स्थिरावला तरी ते कुशदरीचे निखळी रेतभागाची आहे वेली ती पिप्पलायन माऊली संचारावे तेणे तेथे टाचे चरपटले आहे रेत म्हणोनी नाम चरपटनाथ जगात मिरवोनी जगद्विख्यात दीक्षे लागी विराजावा यापरी कुंभोद्भवाचा उदय झाला तो मित्रकाम शराचा लोट लोटला तो गगनपंथे विमुक्त झाला अतिबळे करोनिया एक भाग घटी पडता अगस्ति उदय झाला तत्वता एक भाग मही वरता कैलिक सदनी पातला तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरतरी ऊर्ध्वशी भरतरी म्हणती भिक्षा पात्रासी आंगणी ते ठेविले तो मित्ररेत अकस्मात येऊनी पडिले भरतरी आत ते कैलिके पाहोनी भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे तरी ते भरतरी रेतसंगी द्रुमिल नारायण प्रसंगी संचारोनी रेत अंगी भरतरी नामे मिरविजे या परी हिमाद्रीचा विपिनस्थानी दिग्गज ठेला महीते शयनी तई सरस्वतीचे उद्देशे करोनी विधिवीर्यासी ढासळला ते वीर्य गजकरणात पडताची झाले बिंदयुक्त तरी काही से वीर्य होऊनी विभक्त महीवरती पडियेले तयावरोनी व्याघ्र चाली चालता भेदले पाऊली तया पादसंधीत तनु ओतिली जीवदशा अत्रीची तैसा गजकर्ण सूती कारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्णकनिफा मिरविजे यापरी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करिता जेठी अभिमंत्रोनी भविष्यांतर मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानिलिया पुतळामय तई करभाजने संचाराया जीवदशा मिरवावी
ऐसे सांगोनी रमा रमणे संतुष्ट केले नम नारायण मग परस्परे नमना नमन करोनिया उठले ते असो भगवंतेशी नव नारायण पाहती मंदराचल मौली स्थान श्री शुकाचार्य समाधी पासी जाऊन समाधी ते वरियेले नव समाधी मेरू पाठारी दहावी समाधी शुकर्षेश्वरी असो ते दाही स्थूल शरीरी पुढे ते थोनिया निघाले यापरी शुक्र वीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण रंभा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला ही कथा भक्तिकथामृतात वदविली आहे जगन्नाथे आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकावी असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छीने प्राशिला तव कवी नारायण संजरो निवहिला गर्भलागला वाढीसी दिवसानुदिवस नवमास मच्छीने लोटिले जलोदरास पुढे प्रसूत अंडज सुरस यमुना जळी व्हावे जो तो तेथे एक कथा वर्तली श्री कैलासी अपर्णा माऊली शिवासी म्हणे कृपा साऊली अनुग्रह मज द्यावाजी तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र तेणे करोनी मी चिर सनाथपणे मिरवेनजी शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशीन सकळिक परी एकांत ठाव अलोलिक ऐसा जाण पाहिजे गे अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महीवरी शोधू आपण ऐसे ऐकता दयाघन अवश्यती ते म्हणतसे मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर हिंडता स्थाने महीवर श्रमोनी वर्तता उमाईश्वर यमुने तटी येऊनी पोचले मग उतरोनी नंदिकेश्वरावरूनी ती नंदी ठेवोनी तटावरती उभयता उतरोनी यमुने सरिती जवळ काठी बैसली तवतो यमुना तट एकांत तेथे मनुष्यांची न मिळे जात ऐसे पाहोनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले परी तो मच्छोदरात कविनारायण नेणोनी त्यात पार्वती ते उपदेशित मंत्र संजीवनी सी नाथ तीते तो मंत्र उपदेशिता मच्छी ते थे होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला ऐकले परी ग्रहणची झाले तेणे करूनी ज्ञान प्रगटले मी तू पण सर्व सरले सर्वच ब्रह्म सनातन असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशात तू ते सापडेल खूण ते माते बोलो निदावी अपर्णे तू ऐसे शिव तीस पुसता तो आधीच मच्छेंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मवोज मिरवेल आता किंबहुना चराचरा ऐसे स्वरूपी वृत्ति साकार नगनो हे मचिसार आ ब्रह्म भुवना पासोनी ऐसे शिव ऐकता वचना जळी पाहे चाकाटोन तो मच्छोदरी नारायण कवि महाराज समजला मग शंकर बोलते झाले त्याते म्हणती महाराज तू आहेस येथे तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कविराया परी हे फारच झाले अपूर्व पुढे ऐक आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करवीन मी तरी तुझ जन्म झालिया पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी तेथे तू ते देईन भेटी सर्वसामग्री सचिन्ह ऐसे बोलोनी आदिनाथ स्वस्थाना गेला अपर्णे सहित येरी कडे गर्भमच्छोदरात तोची मंत्र घोकितसे या परी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत कळा समयास
अंडसांडोनी जळ तटास मच्छी गेली जळोदरी। असो अंडसांडोनी तीरास मच्छी गेली जळोदरास, त्यास काही लोटल्या दिवस यमुना तीरी महाराजा। तव तेथे समय काळी बक पक्ष्यांची उतरली मंडळी, मी नवेचावया यमुना जळी निजगणा सहित संचरले। तो अकस्मात मित्रात्मजा तटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी, मग सर्व मिळोनी चंचुपुटी खाद्य म्हणोनी आदळले। परीवरील शकल पडिले मही खालील शकलात बाळ विदेही, जैसा अर्क उदक प्रवाही एका एकी उतरला। रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोभाट, ते न्याहाळिता चकचकाट पाहोनिया पळाली ते। असो सकळ शुक्तिका रत्नाकर आत मुक्त मुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र, असता तमारी कन्या तीर पावला धीवर त्या काळी। तो धीवर कामिक नाम सुभट पाहता अंडज शुक्तिका प्रकट, तो आतरत्न तेज स्फुट बाळरम्य देखिला। देखिला परी जो सविता मगचित्ती द्रवली मोहममता, म्हणे बाळ हे कोमळ तत्वता या ते भक्षील कोणी सावज। ऐसा उदय होता चित्ती देव शब्द कुसुमा सांडिते, की हे महाराजा कामिक मूर्ती बाळनी वो सदनाते। अरे हा कविनारायण मच्छोदरी पावला जनन, तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम जगा माजी मिरवी की। अरे हा दक्ष योगींद्र जेठी तारक नौका मही पाठी, तरी तू संशय सोडो निपोटी सदना नेई महाराजा। ऐसे देव वागुत्तर रत्न कर्णपुटिके होता भूषण, मगते दृढ करोनी जतन हृदय संपुटी पाळी तसे। महाविश्वासाचे पाठी आधीच मोद नांदेल पोटी, आनंदाची अपार दाटी आनंद पात्री हेलावे। जैसे पयासे निपात्री घृत शर्करा होय मिश्रिती, तो गोडपणाचा भाग अमृती वाढला का जाईना। की दरिद्राचे सुरवाडास मनी पेटली राजहंस, तो गजशुंडींची माळा ग्रीवेस सुख का वाटले जाईना। की वंशवृद्धी ते शून्यमय चिंता काळीमा निशा आहे, तैसा सुतमित्राचा होता उदय मग तेथे चिंता कासया। की कवडीसाठी वेचिता प्राण ते मांदू सची लाधली सुखधन, की मृत्युभयाचे असुख मानून चित्त जडे चिंता साकडी। तो पीयूषाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता, मग चिंता निशीचा आनंद सविता प्रभे लागी हेलावे। मग स्नेह कवचे कर संपुटी तो ये न्हाणीला बाळ जेठी, हृदयी वाहू निकामिक पोटी सदनी आणिले तयाते। शारद्वता नामे सुंदरा नारी ओपिता झाला तिचे करी, म्हणे साजणी वंशाधारी सुतमिरवी लोकात। की पाहे पा पूर्ण भरवसा की राधा तनय कर्ण जैसा, तरी तो पुढे राजमांदुसा जगा माजी आव्हानी। तन्याये भाग्योदये सर्वसुखशयनी पहुडावे, आहा हा बाळ अवतार होय कविनारायण मच्छेंद्र। मग कामिक हाती सुढाळ सुता नवरत्नांच्या समपाहता, परम आनंदली शारद्वता बाळ कवळिला स्नेहमेळी। स्नेहे धरिताची पयोधरी पयदाटले अतिपाझरी, जैसे सोम तेज करी सोमकांत द्रवतसे। असो कुशांसे मंडन स्नेहभावे होता संगोपन, मग बाळ जठरपिंडीचा अग्न पय पाहोनी स्वीकारी।
तई स्नेहाचा ओघबाणी बाळ अंगिकारोनी मार्जने तप्तोदकी घालोनी स्नाने पालखाते हालवितसे आधीच नामे शारद्वता त्यावरी अपत्यकामी कांता तेथे बाळ मोहकाम द्रवता कवणरीती वर्णावे आधीच असता अमरवेली त्यावरी पर्जन्यवृष्टि झाली मग तो हेलावा लवलव पाऊली कवणासी वर्णवे ऐसे परी आनंद स्थिति दिवस लोटले काही से मिति पाच वरुषे वयावरुती मच्छिंद्रनाथ मिरवला तव कोणे एके दिवसी सुदिनी उदयीक भूमिसी पिता म्हणे तमारी कन्येसी चला जाऊ ये मच्छिंद्रा अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी तीरा येत मग जळोदरी संचरोनितात मच्छबाळा आव्हानी तसे तव जाळ्या सवे मीनधाडी आतुल्या ओढी करसंपुटी बाहेर काढिता कामिक जेठी मही मीना ते सोडी तसे मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा वेचोनी साठवी या मीना ऐसे वदोनी कामिक पुन्हा जळा माजी संचरे येरी कडे मच्छिंद्रनाथ मीन देखता म्हणे हो तात अहा मातुळकुळा घात कामिका ताता मांडिला तरी आपण असता ऐसी रहाटी बरवेपणे पाहता दृष्टी हे योग्य नव्हे कर्म पाठी उपकारा मिरवावे पूर्वी आस्तिके मातुळकुळा रक्षिले आपुले तपाचे नि बळे राव बोधोनि सत्रपाळ नागकुळा वाचविले मग एक एक मत्स्यवेचोनी प्रवाहा मेळवी जीवना लागोनी ते कामिकता ते दृष्टीने पाहोनी परमचित्ती क्षोभला जैसा परम सबळ पेटला मिरवी वडवानळ तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ हृदया माजी धडाडी की मेघमंडळाचे दाटी चपळा पळती तेजावाटी तैसा धडाडोनी क्रोधपोटी बाहेर आला तत्क्षणी लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकरपुटी केले ताडन म्हणे जळोदरीचे काढिता मीन बहुश्रम जाणसी तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडितोसी कैसा भिकारी खासील काय उदरांतरी भीक मागो जाशील ऐसे ऐकोनी कामिक वचन मनात मच्छिंद्र करी बोलणे सर्वात पवित्र भिक्षान्न दोष त्यासी काही नसे तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षान्नास येरीकडे जळोदरास कामिक तेव्हा संचरला येरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवोनी गमन करीत भ्रमण करिता अद्वैतवनात सुढाळ जागा दिसेना मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम तेथे द्वादश वर्षे उत्तमोत्तम योगा लागी आचरला ते तीव्र तपगा शुचिस्मंत मंत्रदृष्टी अद्वैतवनात लोहकंटक पादांगुष्ठात देवनी तप करीतसे ऊर्ध्ववायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देवनी दान वाचा करोनी कृष्णार्पण हरी भजनी मिरविला शरीर क्लेशा देवनी दान ईश्वरी वेध तनुमन प्रमाण तेणे अस्थि पंजरावरोन त्वचा तितुकी मिरवीतसे तपे भक्षिले सकळ मास परी लागन लागे अस्थित्वचेस मांस भक्षोनी सकळ भागास वृद्धीरस सकळ आटिले नेत्र फिरोनी झाल्या वाती दिसो लागली कार्पासरीती सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने अस्थित्वचा व्यक्त होऊनी शिरा दिसती चांगुलपणी सर्व अंग गेले वाळोनी काष्ठापरी मिरवितसे ऐसे क्लेश असंभवित
मच्छिंद्र अंगे जाणवत तो तेथे अकस्मात अत्रिनंदन पातला। संचरोनी देवालया स्तविता झाला उमाराया, हे दक्षजामाता करुणालया दिगंबरा आदिपुरुषा। कामांतका फणिवेष्टका रुंडभूषणा कैलास नायका, अपर्णा निधाना कामांतका वृषभारोहणा महाराजा। हे सकल दानवांतका देवाधीशा उमाकांता, प्रलयरुद्रा त्रिपुरांतका शूलपाणी महाराजा। हे शंकरनामाभिधानी पंचवक्त्रा त्रिनयनी भस्मधारणा उमारमणी नरकपाला विराजसी। ऐसे स्तुतीचे वाग्रत्न दत्त अर्पिता माळा करोन, तेणे तोषोनी कामदहन प्रत्यक्षपणे मिरवला। प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी यजिता झाला दत्त, मग आलिंगोनी प्रेम भरित निकट आपण बैसला। योगक्षेमाची सकळ वार्ता शिवपुसता झाला दत्ता, तेणे ही सांगोनी क्षेम वार्ता शिवसुखा पूसिले। यापरी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत, तरी महाराजा दृष्टी व्यक्त माजी करा कृपाळुआ। मग अवश्य म्हणोनी उमारमण उभयता पाहू चालले कानन, परी ही वासना दत्ता कारणे मच्छिंद्र दैवे उद्भवली। जैसा लाभ असतो पदरी तो सहज वळूनी येत घरी, लघुशंके मूत्रधारी मांदुस घट लागतसे। की उष्णात्रासे मही चाली आतुळे कल्पतरूची साऊली, तेवी दत्तवासना उद्भवली मच्छिंद्र दैव प्रकरणी। की याजव्रता टाकिल्या बाहेरी हिरा ठेवोनी नेत गारी, तेवी दत्तात्रेय वासना लहरी उदेली मच्छिंद्र दैवाने। असो ऐशा लाभ भावना उभयता रमती बद्रिकाश्रमा, नाना तरुप्लवंगमा अपार चिन्हे पाहती। सुरतरु पोफळी बकुळ चंपक कर्दळी, गुलछबू गुलाब केळी नारळी सोन केळी शोभल्या। की सहज पाषाण ढाळिता महिसी दैवे आतुडे हस्तपादांसी, तेवी मच्छिंद्र दैव उद्देशी दत्तवासना उद्भवली। ऐसे वर्णिता अपारतरु तरी बद्रिकेचा फार शेजारु, कानना महानिकट मंदारु मंदराचळ शोभला। तयावरोनी वर्षत तोयधर मणिकर्णिके अपार नीर, ती भागीरथी उत्तम तीर निज दृष्टीने पाहिली। मग तेथ ओघ धरोन उभयता करिते झाले गमन, असो मच्छिंद्र कारणे निज दृष्टी पाहातील। तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरु ज्ञाने होय सांगता, निमित्त मात्र धुंडी सुता ग्रंथा माजी मिरविले। धुंडी सुत नरहरि वंशी मालूवदे कवित्वासी, निमित्त मात्र नरहरि कृपेसी तोची बोलवी ज्ञानेश। स्वस्ति श्री भक्ति कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर प्रथमोध्याय गोड़हा। श्री कृष्णार्पणमस्तु। श्री नमनाथ भक्तिसार प्रथमोध्याय समाप्तः।